मित्रांनो जय जव, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। उद्धव ठाकरे साहेब मानलं तुम्हाला, जातीयवाद्यांच्या मनुवाद्यांच्या वाचाळवीरांच्या आरएसएस रूपी भाजपच्या छाताडावर नाचून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, मुंबई असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या जाती धर्माचे मावळे मुंबईमध्ये आज 17 डिसेंबर रोजी महामोर्चाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने आले आणि तुम्ही दाखवून दिलं की या देशामध्ये ज्या पद्धतीचा जातीयवाद, धर्मवाद, महागाई, बेरोजगारी आणि आमच्या महाराष्ट्रातून जे उद्योग पळवले जातात, तो उद्योग कलेक्टर तिकडे गुजरातमध्ये बसलाय आणि तोच माणूस देशाचं नेतृत्व करतोय, त्या सगळ्या लोकांना चॅलेंज करण्याचं काम आज सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येने महामोर्चांनी आज सिद्ध करून दाखवलं। होय, महाराष्ट्रातली सगळी जनता या वाचाळवीरांच्या, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, फुलेशाह आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, एवढंच काय, महाराष्ट्राच्या पावला पावलावर प्रत्येक जाती धर्माच्या माणसामध्ये विद्वेषाचं राजकारण करण्याचं काम ही शिंदे टोळीतली, फडणवीस टोळीतली मंडळी करतीये। ह्या मंडळींना त्यांची जागा अवकाश दाखवण्याचं काम आज महाविकास आघाडीतील संभाजी ब्रिगेड सह सर्व नेत्यांनी दाखवून दिलं। खरं तर उद्धव ठाकरे साहेब तुमचे धन्यवाद, महाराष्ट्र पेटलाय, महाराष्ट्र चिडलाय, महाराष्ट्र एकवटलाय। आता फक्त तुम्ही सक्षम नेतृत्व करून ह्या जातीयवादी शिंदे फडणवीस सरकारला महाराष्ट्रातून पाय उतार करण्याची आता ही नामी संधी आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आज सिद्ध झालंय, पाटील बोलले ते फडणवीस बोलले, प्रसाद लाड बोलले ते फडणवीस बोलले, मंगल प्रभात लोढा जे बोलले ते देवेंद्र फडणवीस बोलले। एवढंच काय, सुधांशु त्रिवेदी तो राष्ट्रीय प्रवक्ता आहे ह्यांचाच भाजपचा, तो त्रिवेदी बोलला तेच फडणवीस बोलले। म्हणजे जेवढी बदनामी ह्या वाचाळवीरांनी केली तेवढ्याच बदनामीचे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। हे का सिद्ध झालं, कारण कोश्यारी साहेब जे बोलले, जे राज्यपाल म्हणून घटनात्मक पदावर बोललेत, जी काळी टोपी घातली, तुम्ही विसरू नका बांधवांनो, कोश्यारी बोलले म्हणजे फडणवीस बोलले, आणि त्या सगळ्यांना साथ देण्याचं, त्यांच्या पाठीशी खंबीर राहण्याचं काम, वेळ पडली तर शिवरायांशी आणि सगळ्या बहुजन महापुरुषांशी गद्दारी करण्याचं काम आज फडणवीसांनी केलं, पण वाचाळवीरांच्या पाठीशी राहण्याचं काम त्यांनी केलं। पण त्या सगळ्यांचा बाजार उठवण्याचं काम, जातीयवाद्यांचा बाजार उठवण्याचं काम, मनुवाद्यांचा जो काही जातीयवादी भुरका आहे आणि जे घाणेरड्या विचाराचं धोतर आहे ते आज टाराटारा फाडून काढण्याचं काम सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब तुमच्या नेतृत्वाखाली झालं। अरे, महाराष्ट्रातल्या मनात मनात जी भूमिका आहे ते आम्ही पुण्यामध्ये पुणे बंद करून आणि मोर्चातून सिद्ध केलं। सगळी लोक जी मन बोलत होती, व्यक्त होत होती, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना कुठली एक जात चालत नाही, कुठला एक धर्म चालत नाही, कारण ते रयतेचे राजे होते आणि रयतेच्या राजाला सगळे सारखे असतात। त्या सगळ्या सर्व धर्मीय शिवप्रेमींच्या वतीनं, मग भगव्या झेंड्यावाले, हिरव्या झेंड्यावाले, तिरंग्यावाले, पिवळ्या झेंड्यावाले, लाल झेंड्यावाले, या देशात जेवढे सप्तरंग आहेत त्या सगळ्या झेंड्यांचं प्रतीक म्हणजे विचार असतात, आणि ते विचार जर सक्षम असतात असले तर ते शेवटपर्यंत टिकतात, आणि जे शेवटपर्यंत विचार टिकतात तेच विचार खरे असतात। हेगडेवार आणि गोळवळकरांनी दिलेले किंवा ह्या मनुवाद्यांनी लादलेले, आमच्या भटळलेल्या बहुजनांनी आरएसएसमध्ये जाऊन त्यांच्या ज्या काही उब देण्याचं काम आरएसएसला आणि ह्या मनुवाद्यांना केलंय, ते बोलत नाहीत, ते बोलू शकत नाहीत, पण उद्धव ठाकरे साहेब या सगळ्या जातीवाद्यांना तुम्ही चॅलेंज करून सांगितलंय, खबरदार जर टाच मारून पुढे जाल, ही सगळी आलेली मावळे चिंदड्या उडवतील तुमच्या रायराई, एवढ्या जातीवाद्यांनो तेही मताचं बटन दाबून।
सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय ह्या जातीवादी सरकारला राज्यात असेल किंवा केंद्रात असेल पण बटन दाबून लोकशाहीमध्ये संवैधानिक पद्धतीने रस्त्यावर उतरून निषेधात्मक आंदोलन करणं म्हणजेच तो छत्रपती संभाजीराजांचा जो शिवरायांनी शिकवलेला गनिमी काबा होता आणि जे चॅलेंज होतं शत्रूला तेच आज आपल्याला लोकशाही पद्धतीनं सिद्ध करावं लागेल. राग प्रत्येकाच्या मनात आहे. आपल्या महापुरुषांना भीक मागायला लावली इथल्याच पुणे जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी जो कोल्हापूरहून आलाय. अरे तुम्हाला फक्त शब्दात चूक झाली म्हणून तुम्ही एखाद्याला टार्गेट करता. अरे तुमचे पाच पाच माणसं वाचाळवीऱ्यासारखं खानिरडं शेण खाऊन बोलतात अशा पद्धतीचे वक्तव्य करतात त्याला तुम्ही पाठीशी घालताय. पण हरकत नाही, हजारोंच्या संख्येने प्रत्येक पक्ष संघटनेची लोक लाखोच्या गर्दीनं ज्यावेळेस मुंबईमध्ये दाखल झाले आणि नुसते भगवेच भगवे दिसत होते, निळेच निळे दिसत होते, पिवळेच पिवळे दिसत होते, तिरंगा सगळीकडे दिसत होता. तो राष्ट्रवादीचा होता, तो काँग्रेसचा होता, तो भारताचा सुद्धा होता, भगवा दिसत होता, तो संभाजी ब्रिगेडचा सुद्धा होता, सेनेचा सुद्धा होता, शिवप्रेमी मावळ्यांचा सुद्धा होता. आणि त्यांनी सिद्ध केलंय, उद्धव ठाकरे साहेब तुमचं नेतृत्व मान्य केलंय, तुमची विचारधारा पटली लोकांना. हा देश संकटात आहे, सगळ्यात मोठा महाराष्ट्र संकटात आहे. या संकटात असलेल्या महाराष्ट्राला तुम्हाला तारायचंय, पुढे घेऊन जायचंय. कारण तुम्ही दिलेले रोजगार, तुम्ही दिलेले वेगळेवेगळे प्रकल्प, प्रोजेक्ट, नवीन नवीन कामं हे स्थगिती सरकारनी पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. अहो हे शिवस्मारक ह्यांच्या काळात झालं, फडणवीस साहेब पुढं काय झालं? कारण तुम्हाला शिवाजी महाराज नको आहेत, तुम्हाला फुलेशाहू आंबेडकर नको आहेत, तर कर्मवीर कसे काय चालतील? अण्णा तुम्ही शाळा सुरू केल्या, कर्मवीरांना तुमच्या दाढीत जेवढे केस होते तेवढी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत हे तुमचं मत होतं. आणि ती पोरं शिकल्यानंतर ह्या मनुवाद्यांच्या सनातन्यांच्या छत्तडावर थायथया नाचली पाहिजेत आणि आपला समतेचा आपला संविधानाला अभिप्राय मत असलेला सर्वोच्च मानणारा एवढंच काय आपल्या देशाची लोकशाही सक्षम करणारा बहुजन शिकला पाहिजे हे तुमचं मत होतं. ते झालंय, फक्त आमचे काही बहुजन भटाळे त्यांच्या कळपात आहेत म्हणून त्यांना मस्तवालपणा आलाय. तो गाडण्यासाठी आजचा मोर्चा होता. म्हणून उद्धव ठाकरे साहेब तुम्ही जिंकलात. आणि नुसते ठाकरे जिंकले नाहीत, महाराष्ट्र जिंकलाय. नुसतं महाराष्ट्र जिंकला नाही, तुम्ही शिवप्रेमी जिंकलाय. आणि तुम्ही शिवप्रेमी जिंकलात ना, तर आपल्याला समता समानता आणि बंधुताची भाषा हे करून ह्या जातीवाद्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, ताकदीनं मोर्चा जो काही यशस्वी केला त्या सगळ्यांचं अभिनंदन एक मावळा म्हणून करतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.